मुंबईमध्ये एका अतिरेक्याची कबर सजवली का याकूब मेमनच्या कबरीवर संगमरवरी फरशा आणि लायटिंग करण्यात आली आहे मुंबईच्या गुन्हेगारावर एबीपी माझाचा हा खळबळजनक गौप्यस्फोट एकोणीसशे त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोटातील हा आरोपी ज्यांचा गुन्हा सिद्ध झाला होता शिक्षा झाली होती फाशीची शिक्षा झाली होती आणि त्यानंतर त्याच्या कबरीवर आता संगमरवरी फरशा आणि लायटिंग लावण्यात आल्याची बातमी समोर आली आहे आपले प्रतिनिधी फैसल तांडेल या सगळ्या संदर्भातली सविस्तर माहिती आपल्याला देत आहेत फैसल कविता नक्कीच आपण जर एकत्रित बघितलात तर दोन हजार पंधरामध्ये याकूब मेमन यांना नागपूर कारोगृहात फाशी देण्यात आलेली त्यानंतर त्यांना मुंबईत घेऊन आलेलं होते आणि बडा कब्रस्तान जे मरीन लाईन्स आहेत तिकडे त्यांना दफन करण्यात आलेलं त्या टायमाचं जर आपण चित्र बघितलं तर त्या टायमाला एक साधी आ, कबर होती पण आत्ता जर जाऊन तुम्ही तिकडे बघितलं तर ए एकूण एक डेकोरेटिव्ह हे झालेलं आहे ज्याच्यामध्ये त्याच्या मार्बल्स लावलेले आहेत त्याच्यामध्ये तसंच काही लाईटसुद्धा एलई डी लावले आहेत जे फोकस आ, त्या कबरीवर करतायत आणि तसंच तिकडे स्विचसुद्धा दिलेले आले देण्यात आलेले आहेत तर एकंद्रित आपण जर बघितलं तर कब्रस्तानात असं स्पेशल ट्रीटमेंट त्यांना का दिला असा एक प्रश्न निर्माण होतो आहे कारण बरेच काही कबरे पण आहेत तिकडे आणि बी एम सीचा जो नॉर्म आहे त्याप्रमाणे असं सांगलं जातात कुठलीही कबर विकली झाली नाही पाहिजे म्हणून तर नेमकं असं प्रश्न होतो आहे की हा ही कबर जी आहे याकूब मेमनची ही विकली गेली आहे किंवा मग मग अशी व्ही आय पी ट्रीटमेंट त्यांना का देण्यात आलेली आहे तर आपण काही ट्रस्टी जे आहेत त्यांना सुद्धा जाऊन भेटले ते बोलायला नाकारले पण त्यांनी ऑफ द रेकॉर्ड असं सांगितलंय की नेमकं ही कबर आम्ही कुणाला विकली नाही वकफ बोर्डची जागा आहे आणि जे सजावट वगैरे आहे त्यांनी केली असावी ती पहिलेपासून आहे असं म्हणून त्यांचा असा आरोप आहे आम्ही कुठलीही कबर विकलेली नाही आणि जे नियम आहे ते आम्ही बीएमसीचे आणि शासनाचे जे नियम आहे ते आम्ही करतो पालन करतोय याच्या अगोदर जर मुंबईमध्ये आपण बघितलं तर काही फॅमिलींचे ओटे जे होते म्हणजे कबर जे असतात ते रजिस्ट्रेशन केलेले होते पहिले म्हणजे रेजिस्टर होते की हे फॅमिलीचा इकडे ओटा आहे हे फॅमिलीचा इकडे ओटा आहे पण ते हायकोर्टच्या प्रमाणे आता सर्व कॅन्सल करण्यात आलेले आहे कारण हायकोर्टच्या नियमा अनुसार रिसायक्लिंग झाल्या पाहिजे जसामध्ये एक बॉडी डिकम्पोज व्हायला अठरा महिने लागतात आणि त्या अठरा महिन्यानंतर जसं म्हणजे एक वन टू हंड्रेड कबर्स आहेत तर प्रमाणे वन टू पर्यंत गेला पाहिजे ते प्रोसेस झाला पाहिजे ज्याच्यामध्ये कम्प्लिटली बॉडी डिकम्पोज होते आणि त्याच्यानंतर मग तुमचं नवीन बॉडी येते तिकडे तर ते प्रोसेस कम्प्लीट झाला पाहिजे पण ह्याच्यामध्ये जे याकूब मेमनची जी कबर आहे ह्याच्यामध्ये पाच ते सात उलटली आहेत पण अजून त्याच्यामध्ये काही असं चेंजेस आलेले नाही पण ते काय बोलतो आपण त्यांना सजावट जी आहे ती त्याच्यामध्ये दिसून येते चांगली सजावट दिसून येते आता एकत्रित ह्यांना जर स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत तर आपण पाठी दोन वर्ष गेलो आणि कोरोना काळात जर बघितलं तर मुंबईमध्ये जे डेटचे प्रमाण होतं तर ते सर्वात जास्ती होतं आणि त्याच्यामध्ये जे छोटे मोठे जे कब्रस्तान होते त्याच्यामध्ये असं झालेलो की डिकम्पोजेस रिसायकलिंग होत नाही असल्यामुळे त्यांना ते बंद करायला लागले आणि कुठेतरी म्हणजे माणसांना दफन करायसाठी कब्रस्तान लागले होते तर अशी जर परत परिस्थिती आली आणि असं जर काही काळ आला तर लोकांना दफन कुठे करणार कारण जर तुम्ही असे विकत असणार किंवा विकले गेले असणार तर लोकांना सामान्य माणसं गरीब कुठन खरीदणार कारण आपण जर बघितलं तर याकूब मेमनचे जे नातेवाईक आहेत रऊफ मेमन त्यांनी दोन हजार मध्ये एक एलटी मार्क पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केलेला की त्यांची याकूब मेमनचे जे आजूबाजूचे म्हणजे सात कबर होते ज्याच्यामध्ये तो ओटा आहे त्याच्यातले चार कबर जे आहे ते ट्रस्टी लोकांनी विकले होते जे पाच लाखाला विकलेले होते असं त्या रऊफ मेमनचा आरोप होता त्याच्यामध्ये जर जा पाच लाखाला विकले तर त्याच्यात गुन्हा दाखल करून दोन ट्रस्टींना अरेस्ट सुद्धा करण्यात आलेला तर त्याच्यामध्ये आता हे विकलं आहे ते सिद्ध झालेला त्या टायमाला म्हणून हा गुन्हा दाखल झालेला तर पोलिसांनी त्या तपास करून दोघांना अटक सुद्धा केलेला ते अटक झाल्यानंतर झाल्यानंतर आता मैटर ते कोटात मॅटर आहे असं ट्रस्टींचं म्हणणं आहे त्या संबंधात काय नाही ती ट्रस्ट चेंज झालो असून नवीन ट्रस्ट आली आणि आम्ही हे सर्व काही कार्यक्रम करत नाही असं त्या ट्रस्टींचं म्हणणं आहे पण एकत्रित जर आता ही लाईट आणि मार्बल वगैरे जर दिसून येतात तर ह्याच्या मागे नेमकं आशीर्वाद कोणाचा आहे हा नेमका प्रश्न होतोय कविता फक्त हाच नाही आणखीनही अनेक प्रश्न या निमित्तानं फैसल उपस्थित होत आहेत याकूब मेमनच्या कबरीवर संगमरवरी फरशा आणि लाइटिंग लावल्यानंतर जे महत्वाचे प्रश्न उपस्थित होतात ते त्या प्रश्न असे आहेत की पाच वर्षांनंतरही याकूब मेमनची कबर खोदण्यात का आली नाही कारण फैसल तांडेल जसं सांगत होते काही महिन्यांनंतर ही कबर खोदली जाते मुस्लिम दफनभूमीमधली जागा ही विश्वस्तांनी विकली आहे का हाही प्रश्न या संपूर्ण प्रकरणाच्या निमित्तानं उपस्थित होतोय शिवाय मेमन कुटुंबानं सात कबरींच्या ओट्याची जागा ही कायमची खरेदी केलेली आहे का ज्या कबरी याकूब मेमनच्या कबरीच्या बाजूला आहेत याकूबच्या कबरीची मजार करण्याचा प्रयत्न सुरू आहे का हा एक अत्यंत महत्वाचा प्रश्न इथे उपस्थित होतोय याकूबच्या कबरीचा ताबा हा मेमन कुटुंबियांकडे आहे का या संदर्भातलंही कोणतंही उत्तर विश्वस्तांनी दिलेलं नाहीये आणि मग अर्थातच त्यानंतरचा प्रश्न उपस्थित होतोय फाशी झालेल्या याकूबच्या कबरीला व्ही आय पी वागणूक का दिली जातीय आणि व्ही आय पी असं म्हणण्याची कारण जे आहे तर ते कारण या दृश्यांमध्ये रडलेलं आहे ही फक्त एका व्यक्तीची कबर आहे खरं तर ही जागा बघितली तर किमान पाच ते सात कबरींची ही जागा आहे आणि या सगळ्या जागांना एकत्रित करून याकूब मेमनच्या कबरीला सजवण्यात आलेलं ला आहे लाइटिंग करण्यात आलेली आहे संगमरवी फरशा लावण्यात आलेल्या आहेत विशिष्ट लाईट विशिष्ट प्रकारे पडून ही संपूर्ण कबर उठून दिसेल अशा प्रकारची सध्या योजना करण्यात आलेली आहे त्यामुळेच प्रश्न उपस्थित होतो की आजूबाजूच्या कबरी अत्यंत साध्या असताना फक्त ही कबर जर इतकी विशेषत्वान सजवली जात असेल तर मग इथे मजार करण्याचा प्रयत्न सुरू आहे का आणि या कबरीला व्ही आय पी ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न सुरू आहे का हे याच दृश्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत उघडा डोळे बघा नीट